बातमी ऑनलाईन पैठणी बाबत. रेशमी पदरावर विणलेल्या मोराच्या सुबक नक्षीमुळे देशविदेशात प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्राच्या पैठणीला पारंपरिक महत्त्व आहे. पैठणी विणणाऱ्या विणकरांनी आधुनिकतेची कास धरत आणि योग्य प्रशिक्षण घेत पैठणीची बाजारपेठ अधिकच प्रशस्त केली आहे. त्यामुळे विणकरांनाही अधिकचे चार पैसे मिळू लागले आहेत. पैठणच्या रेणुका भोसले यांची ही यशोगाथा. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणचा हातमाग हा मूळ व्यवसाय. या हातमागावर विणलेल्या पैठणी साडीला देश विदेशात प्रचंड मागणी आहे. अत्याधुनिक यंत्रसामग्रीमुळे या व्यवसायात कमी विणकर जरी असले तरी या विणकरांनी नव्या पद्धतीनं हा व्यवसाय करायला सुरुवात केली. पैठण मध्ये राहणाऱ्या या रेणुका भोसले त्यांचे पती विणकर आहेत. लग्नानंतर रेणुका यांनी आपल्या पतीला व्यवसायात मदत करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग विभागामार्फत नांदेड इथल्या हातमाग प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतलं. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर घरात एका हातमागावर पैठणी साडीचं उत्पादन सुरू केलं. घरात पैठणीचं उत्पादन करणाऱ्या रेणुका यांनी 2016 साली दोन हातमाग घेत आपल्या पतीसोबत हा व्यवसाय वाढवत नेला. साड्यांसोबतच रेणुका यांनी पैठणी ड्रेसचं कापड हातमागावर तयार करायला सुरुवात केली. 2 वर्षांपूर्वी समाज माध्यमांद्वारे रेणुका भोसले यांनी आपला व्यवसाय ऑनलाईन केला. व्हॉट्सअपवर ग्राहकांच्या आवडीनुसार आणि मागणीप्रमाणे ऑर्डर घेऊन साडी आणि ड्रेसचं कापड कुरिअरद्वारे घरपोच देण्यास सुरुवात केली. पैशांची देवाणघेवाण ही ऑनलाईन सुरू झाली. याचा फायदा त्यांना लॉकडाऊनच्या काळात झाला. या लॉकडाऊनच्या काळात देशभरातून त्यांना ऑनलाईन भरपूर ऑर्डर मिळाल्या. सुरुवातीला 3 ते 4 हजार रुपये महिना कमावणाऱ्या रेणुका भोसले यांना आता 20 ते 30 हजार रुपयांचं उत्पन्न दर महिन्याला मिळत आहे. मी स्वतः साडी तयार करण्यासाठी हातमाग लाकडी लूम म्हणतात तो तयार केला आणि घरामध्ये त्यावेळेस काय दुकानला नव्हते आणि मी घरगुती साड्याचं बिझनेस चांगला केला. पण कालांतराने मी 2 वर्षानंतर मी स्वतःचं दुकान टाकलं. त्यानंतर मी साड्याला सुरुवात केली बनवायला. मला ऑर्डर येत गेलं पण मी पूर्ण केलं. पण नंतर काय झालं, लॉकडाऊनच्या काळामध्ये म्हणजे जे ऑर्डरच्या मागण्या होत्या ते थोडे लेट झाले. कारण रेशीम धागे ही आणण्यासाठी खूप अडचण आली. पण तरीसुद्धा मी त्याचे म्हणजे खूप प्रयत्न केले. ज्या ऑर्डरच्या साड्या होत्या त्या पूर्ण केल्या आणि ऑनलाईनवर मी पाठवल्या तर बऱ्याच जणांनी मला ऑनलाईनवर खूप प्रतिसाद दिला आणि सध्या माझा व्यवसाय म्हणजे खूपच छान आहे. स्वावलंबी होण्याच्या दृष्टीनं रेणुका भोसले यांनी टाकलेलं हे पाऊल आत्मविश्वास निर्माण करणारं असून आत्मनिर्भर भारतासाठी अशा अनेक पावलांची गरज आहे.